अधिवेशनाची सुरुवात होईल। नेहमीप्रमाणे अधिवेशनाच्या सुरुवातीला वंदे मातरम म्हणत अधिवेशनाचा प्रारंभ झाल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा परिचय, कोल्हापूर मधल्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचा परिचय आणि त्यानंतर अध्यक्ष निवडीची घोषणा करत अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाचा प्रारंभ होईल। पहिल्यांदा श्री राहुल नार्वेकर जी यांचा प्रस्ताव सभागृहाच्या विचारार्थ मांडण्यात येईल। होय नाही असा आवाजी मतदान होईल आणि जर कोणी मतविभाजन मागितलं, पोल मागितलं, तर मग जागेवर उभं राहून प्रत्येकाने नंबर पुकारायचा आहे आणि त्यानंतर सन्माननीय पीठासीन अध्यक्ष ज्या बाजूनी बहुमत असेल त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करतील। घोषणा झाल्यानंतर सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्षांना पदग्रहण करण्यासाठी साधारणतः आज विरोधी पक्ष नेते नाहीत पण सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सभागृहाचे विरोधी पक्षाचे प्रमुख हे सन्माननीय अध्यक्षांना त्यांच्या स्थानापर्यंत नेतील आणि आजचा दिवस हा आनंदाचा गोड होऊन लोकशाहीचा विजयाचा दिवस हा निश्चितपणे रविवार असतानाही होईल। दोन्ही गटांनी शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार स्थापन झालं आहे।